टेक्सासमध्ये आम्ही बहावा लावलाय त्याच्या ब्राऊन रंगाच्या चमकणाऱ्या या बिया. या बीपासून आम्ही एक छोटंसं रोप तयार केलंय. 2 महिने झाले त्याला छान पानं आली आहेत हिरवीगार आणि हा त्याचा छोटासा कोंब. आणि 2 वर्षापूर्वी आम्ही हे बहाव्याचं झाड लावलेलं. ते ह्युस्टनच्या थंडीत पूर्ण जातं आणि नंतर खोडातून मार्चला त्याला हळूहळू पालवी यायला सुरुवात होते. आणि 2 वर्षानंतरच त्याला पहिल्यांदा कळ्या आल्यात, सुंदर दिसणाऱ्या कळ्या, द्राक्षाच्या घोसांसारखे लटकणारे त्याचे घोस. आणि हे जर सगळं पिवळं झालं की सोन्यासारखं झाड दिसतं. मराठीत त्याला बहावा म्हणतात, नॉर्थ इंडियामध्ये हिंदीमध्ये त्याला अमलताश म्हणतात, लॅटिनमध्ये त्याला कॅशिया पिस्तुला म्हणतात. खूप सुंदर दिसणारं छान, त्याची पानंसुद्धा पोपटी लांब गर्द हिरवी अशी मिक्स कलरची असतात. आणि ही कळ्या आणि फुलं येऊन गेली की त्याला डार्क ब्राऊन रंगाच्या लटकणाऱ्या शेंगा येतात. आता फुलं आली आहेत म्हणजे नंतर शेंगा येतील या आतुरतेत आम्ही आहोत. आम्हाला खूप आनंद झाला आहे की आम्ही ह्युस्टनमध्ये बहावा लावला आणि त्याला फुलं आली आहेत. त्या शेंगांची आता आतुरतेने वाट पाहतो. आम्ही आमच्या बागेत लावला आहे. तुम्ही कुंडीत लावू शकता, बागेत लावू शकता, पण कुंडीपेक्षा बागेतला बहावा जास्त बरेल आणि त्याचा रंगसुद्धा सुंदर येईल. नागपूर आणि पुण्यामध्ये त्याचा पिवळा रंग खूप छान येतो, मुंबईपेक्षा जास्त पिवळं धम्मक झाड असतं, सुंदर दिसतो. तुम्ही नक्की लावा, फुलं नक्की येतील.